म्हणजे आक्षेप नोंदवताना किंवा चर्चेची राळ उठवताना समोरची व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, विचारांची, पक्षाची, कोणता दृष्टिकोन घेऊन वावरते यावरती जर माणसं व्यक्त होत असतील तर ते अत्यंत वाईट आहे. असं वाटतं की मी कालही म्हटलं की मी साडी नेसते, मला साडीत कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं, पण माझ्यासारखाच पेहराव इतरांनी करावा हा अट्टहास माझा असायचं काही कारण नाही आहे. ज्याला ज्या पोशाखामध्ये कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं त्याने ते घालावं. मुळात हे खूप नॉन इश्यूज आहेत असं मला वाटतं. जाणीवपूर्वक चर्चा मूळ मुद्द्यांकडून भरकटवण्यासाठी अशा पद्धतीचे नॉन इश्यू आणि अत्यंत बुलशिट इश्यू इथे या देशामध्ये काढले जातात. कधी मग तुम्ही बुरखाच का घालताय म्हणून आततईपणा करायचा, तर कधी तुम्ही कपडे का घालत नाही म्हणून आततईपणा करायचा. परंतु त्याच वेळेला मी आठवण करून दिली पाहिजे की सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता वहिनी ज्या कार्यक्रमात होत्या त्याच कार्यक्रमामध्ये रामदेव बाबांनी एक अत्यंत वादग्रस्त स्टेटमेंट केलं की तुम्ही नाही कपडे घातले तरी छान दिसता, त्यावर मात्र कुणीही आक्षेप नोंदवला नाही. म्हणजे आक्षेप नोंदवताना किंवा चर्चेची राळ उठवताना समोरची व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, विचारांची, पक्षाची, कोणता दृष्टिकोन घेऊन वावरते यावरती जर माणसं व्यक्त होत असतील तर ते अत्यंत वाईट आहे आणि मला वाटतं की हे चुकीचं आहे. एकूणच आपण फार अपेक्षा करू नयेत. खरं तर जर असं असेल, आत्ता जर म्हणणं असेल, कारण महाविकास आघाडीने ज्या मंत्र्याचा राजीनामा घेतला आणि ज्याच्यावर राळ उठवली होती त्यालाच आत्ता सध्या भाजप सरकारने मंत्रिमंडळात सामावून घेतलेले आहे. परंतु जर असं आता म्हणणं असेल की याच्यात संजय राठोड निर्दोष आहे तर मग प्रश्न दुसरा निर्माण होतो. मग पूजा चव्हाणला तुम्ही बदनाम केलं का? एखादी व्यक्ती तिचं नाव डिस्क्लोज करायचं नाही अशी आपल्याकडे साधारणतः अलिखित प्रथा आहे. पूजा चव्हाणचं नाव तुम्ही डिस्क्लोज केलं, तुमच्या राजकीय शिड्या तुम्ही मजबूत केल्या, पण यामध्ये भटक्या विमुक्तातल्या एका बाईच्या अब्रूचं खोबरं उदळलं त्याचं काय? यावरती बोललं झालं. गौरी शेलरच्या बाबतीतही तेच झालं ना. मग अनेक नावं, असंख्य नावं सांगता येतील. म्हणजे मी म्हटलं ना, रिंकी बक्सलचं नाव सांगता येईल, निर्मला यादवचं नाव सांगता येईल, अशी कितीतरी नावं आहेत की ज्या नावांवरती सिलेक्टिव्हली मौन बाळगलं जातं. म्हणजे कोणता प्रश्न उचलायचा हे ठरवण्यासाठी आधी त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, त्याचा पक्ष कोणता, त्याचा वैचारिक जगण्याचा दृष्टिकोन काय आहे हे चेक केलं जातं आणि मग त्याला टार्गेट केलं जातं. हे सध्या वाईट आहे. काय आहे, चितळे असतील किंवा या सगळ्या तत्सम सगळ्या महिला असतील, यावरती अजिबात कधीच राळ उडत नाही किंवा यावरती देवेंद्रजी अजिबात सभागृह बंद पाडणार नाहीत किंवा तिथे ते आक्रमकपणे काही बोलणार नाहीत. कारण कोणती व्यक्ती कोणत्या विचारधारेची, कोणत्या जाती धर्माची आहे यावरनं जर विरोधकांना धारेवर धरण्यासाठी म्हणून जर ह्या संधी शोधल्या जात असतील तर ते वाईट आहे. बाकी चितळे काय बोलतात त्यावरती ते संस्कृतीचे ठेकेदार बोलतील, त्यावरती मी अजिबात भाष्य करणार नाही. पण एक नक्की की जर आज सावित्रीबाईंचा जन्मोत्सव आहे तर आजच्या दिवशी महिलांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित का आहेत? जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना एक राखीव टक्का मिळतो तर तसा राखीव टक्का इथे विधिमंडळाच्या राजकारणात का असू नये? अजूनही इथे पुरुष सत्तेचे वाहक इतके प्रबळ आहेत का की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एकही महिला मंत्री असत नाही? मला वाटतं हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. इथली महिला अजूनही असुरक्षित काय आहे या प्रश्नाचं उत्तर अजूनही कोणी देत नाही आहे. किंबहुना आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे? महिला आयोगाला विचारायचे का? तर आम्हाला तो फारसा सक्रिय दिसत नाही, हे फार खेदाने सांगावं लागते. कारण जेव्हा कधी अशा महिलांच्या संबंधाने घटना घडतात त्यावेळेला जी ॲक्शन म्हणून घेतली पाहिजे ती घेतली जात नाही. रामदेव बाबा असतील किंवा एकूण कोणी असतील, मग आम्ही महिला बालकल्याण मंत्रालयाकडे जावे का? तर महिला बालकल्याण मंत्रालय नावाची गोष्ट आम्हाला अजूनही काही सक्रिय झालेली दिसत नाही, किंवा एखादी महिला मंत्रीही नाही आहे की ज्यांच्याकडे आम्ही जाऊन बोलू शकू. मी कालच एक सोलापूरची कोणी निर्मला यादव नावाची महिला आहे जी सातत्याने चंद्रकांत पाटलांकडे न्याय मागत आहे आणि ती सांगते की माझं म्हणणं खरं की खोटं हे तपासण्यासाठी तरी माझी दखल घ्या, पण तिची अजिबात दखल घेतली जात नाही. तीच गोष्ट रिंकी बक्सलची असते, तीच गोष्ट अजून इतर महिलांची असते. तर या सगळ्यांवरती सरकार खरंच महिला सन्मानाच्या बाबत जागरूक आहे का असा प्रश्न विचारण्यास वाव आहे. बघा, मी जे फोटो पोस्ट केले याचा अर्थ मी ज्यांचे फोटो पोस्ट केले त्यांच्या पेहरावावर माझा आक्षेप आहे असं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की संस्कृतीचे ठेकेदार म्हणून जे लोक आगपाखड करतात, ऊरबडवेपणा करतात, ते उर्फी जावेदवर जसे तुटून पडतात तसे यांच्यावर तुटून पडणार आहेत का? की तुमचा सिलेक्टिव्हनेस हा फक्त जात धर्म बघून येतोय. बरं, तोच सिलेक्टिव्हनेस जेव्हा रामदेव बाबा बोलले तेव्हा कुठे गेला होता?
किंवा मला वाटतंय माध्यम प्रतिनिधीच्या एका महिला प्रतिनिधीशी असभ्य वर्तन जेव्हा भिडेंनी केलं त्यावेळेला तो तुमचा आक्रमकपणा कुठे गेला होता, हा सिलेक्टिव्हनेस जो आहे ना त्यावर माझा जास्त आक्षेप आहे. त्यावरती नाही, हाणामारीची तर भाषा त्यांनी करूच नाही. त्यांना अधिकार कोणी दिलाय कोणाला मारायचा काय करायचा, मी काय खायचं, मी काय प्यायचं, मी काय लिहायचं, मी काय लिहायचं, मी काय बोलायचं, हे कुणी दुसरं नाही ठरवू शकत. कुठपर्यंत? जोपर्यंत माझ्या बोलण्यामुळे, लिहिण्यामुळे, वागण्यामुळे राष्ट्राच्या एकसंघतेला धोका निर्माण होत नाहीये तोपर्यंत त्यात कोणी हस्तक्षेप करायचं कारण नाहीये. जर असं वाटलं की माझ्या लिहिण्या बोलण्यामुळे राष्ट्राच्या एकसंघतेला, अखंडतेला धोका निर्माण होतोय तेव्हा निश्चितपणे बोला. पण कुणीतरी हे कपडे घातलेत की सार्वजनिक ठिकाणी असं पेहराव घालून फिरणं याच्यावरती त्यांचा आक्षेप आहे. मुंबईच्या रस्त्यावरती जर असं दिसलं तर मी थोबाड फोडेल. सार्वजनिक ठिकाणी महिलांची जे हॅरॅसमेंट होते त्याच्यावर बोला ना, तो जास्त महत्वाचा विषय असं नाही का वाटत तुम्हाला? एका जावेदांच्या, एका उर्फी जावेदांच्या मागे लागण्यापेक्षा ज्या आमच्या असंख्य माय माऊल्या आहेत ज्यांना सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या हॅरॅसमेंटला सामोरं जावं लागतं, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, त्यावरती बोला ना. त्यावरती का बोललं जातवरती प्रश्न आहे की पूजा चव्हाणच्या प्रकरणात भाजपला नॉन इश्यूजवरती चर्चा करण्याची जास्त सवय आहे. धर्म मोठा की राष्ट्र मोठे असा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितपणे राष्ट्र मोठे असाच अर्थ त्याचा निघेल. पण जर राष्ट्र मोठे असेल आणि या राष्ट्राच्या निर्मितीसाठी, संरक्षणासाठी धर्मवीर संभाजी राजे लढले असतील आणि असा शब्द उच्चार केला तर यात फार गहजप करण्यासारखी काही फार मोठी गोष्ट नव्हती. परंतु तो गहजप केला गेला. मुळात महापुरुषांचा इतिहास काय आहे हेही या ज्या लोकांना माहिती नाही आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाईंबद्दल ज्यावेळेला अत्यंत अर्वाच्य टिप्पणी कोश्यारींनी केली तेव्हा मात्र या तथाकथित ज्या भाजपच्या बायका आहेत त्या आळीमिळी चुपचिळी करून गप्प बसल्या होत्या. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंवरती ज्या वेळेला आक्षेपार्ह टिप्पणी झाली तेव्हाही ते गप्प बसले होते. इव्हन मी अजून एक गोष्ट याच्यात सबमिट केली पाहिजे की भिडेवाड्याचं संवर्धन जतन असेल किंवा नूतनीकरण असेल किंवा फुलेवाड्याचं काही संवर्धन जतन असेल याही बाबत सरकार उदासीन आहे. कुठल्याही महापुरुषांची ऐतिहासिक धरोहर जी जपायची आहे, मग ते इंदू मिलचत केलेला भूमिपूजन समारंभ असेल, भिडेवाडा फुलेवाड्याचा भूमिपूजन समारंभ असेल किंवा समुद्रातलं शिवस्मारक असेल, या कशाच्याही बाबत सरकार फारसं उमेदीने काम करताना दिसत नाही. सगळीकडे उदासीन. मी अमृता फडणवीसांवर टीका केली नाही. मी पुन्हा सांगते, अमृता फडणवीसांनी काय कपडे घालावेत हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे आणि त्यांनीच काय कंगना राणावतने सुद्धा. परंतु जो न्याय तुम्ही जावेदांच्या बाबत वापरता तो न्याय मग तिकडे का वापरत नाही? म्हणजे तुम्ही ज्या सिलेक्टिव्हली बोलता महिलांच्या प्रश्नांवरती, पण त्याच वेळेला आम्हा महिलांना उभ्या करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह आणि अर्वाच्य टिप्पणी जेव्हा कोश्यारींनी केली तेव्हा या ज्या भाजपच्या तथाकथित सोकॉल्ड राजकीय शिळ्या वापरणाऱ्या बायका आहेत या बायका कुठल्या बिळात लपून बसल्या होत्या? तेव्हा कोश्यारींना का बरं यांनी जाब विचारला नाही किंवा राजीनामा मागितला नाही की कोश्यारी भाजपने नेमलेला माणूस आहे म्हणून? त्यामुळे या सिलेक्टिव्हनेसला काही अर्थ नाही.